मी शनाय शेख, दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे स्टेशन येथील गांधीजींच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन. एरवी पंतप्रधानांवर रोखठोक बोलणारे अजित पवारांची राफेल घोटाळ्यावर बोलताना झाली गोची. केंद्र आणि राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन. आणि मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकच कारभार करावा, खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला. आता बातम्या सविस्तराने. महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे स्टेशन येथील गांधीजींच्या पुतळ्यांसमोर मूक आंदोलन करण्यात आले. सत्य अहिंसा शांती ही गांधीजींची तत्वे होती, तर असत्य हिंसा अशांती ही सत्ताधारी पक्षाची तत्व असल्याची टीका यावेळी सुप्रिया सुळेंनी केली आहे. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष त्याचे लाभ शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. सरकारमध्ये असणारे जबाबदार व्यक्ती महिलांना उचलून नेण्याची भाषा करतात आणि त्यावर सरकार किंवा गृहमंत्रालयाने कुठलंही भाष्य केलं नाही. या सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थता आहे, पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत. या सगळ्याचा विरोध करण्यासाठी आम्ही हे मूक आंदोलन करत आहे असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांची आत्महत्या असेल, कर्जमाफीचा झालेला अतिशय महत्त्वाचा प्रश्न, जी कर्जमाफी केली पण ती प्रत्यक्षपणे फील्डवर झालेली नाही, मुद्रामध्ये झालेला गोंधळ, आज रोजगारासारखा अतिशय महत्त्वाचा प्रश्न, शिक्षणात होणारे प्रश्न, सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार, विधानं जी सरकारकडून घेत आहेत आणि त्याच्यावर सरकार एखादं जवार व्यक्तिमत्व जेव्हा महिलांना उचलून न्यायची भाषा करतं आणि तेव्हा सरकारकडून, आणि माझी अपेक्षा होती की गृहमंत्रालयाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी बोलावं, तसं कुठलंही विधान आलेलं नाही. त्यामुळे ह्या सगळ्या जो कारभार आज देशात चालला आहे त्याच्यात प्रचंड सर्वसामान्य माणसात अस्वस्थता आहे. पेट्रोल डिझेलचे तुम्ही किंमत बघाल, गॅस सिलेंडरची किंमत बघाल, आज पैसे रुपीची जी किंमत आज तुम्ही बघताय त्याच्यामुळे होणारा फायनान्शियल इम्बॅलन्स, त्यामुळे या सगळ्याच्या विरोधात एक शांततेचा मार्ग आम्ही आज निवडलेला आहे. राज्यातल्या राजकारणात वेळप्रसंगी पंतप्रधानांवर रोखठोक बोलून दादागिरी करणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राफेल घोटाळ्यावर बोलताना चांगलीच गोची झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचे राफेलवरील वक्तव्य हे राष्ट्रीय पातळीवरील असल्याने मी बोलणं उचित राहणार नाही. राष्ट्रीय पातळीवरील आमच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर बोलताना पवार साहेबांचं वक्तव्य गैरसमजात न झाल्याचं स्पष्ट केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नेहमी निशाणा साधणारे अजित पवार यावेळी मात्र नरमलेले पाहायला मिळाले. शेवटी मात्र राफेल घोटाळा झाल्याचे काही दाखले देऊन पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार अर्थात काकांना सावरून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला हे मात्र नक्की. इलेक्ट्रॉनिक मीडियानी पुण्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, ती बातमी येते अशी चर्चा आहे. जोपर्यंत बातमी पक्की येत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याबद्दलचं मत व्यक्त करणं उचित दिसणार नाही. बातमीच जर बातमीतच तथ्य नसेल आणि मी माझं काहीतरी मत व्यक्त केलं तर म्हणतील बघा एकेकडे राज्याचा उपमुख्यमंत्री असलेला बातमी न येता अशा प्रकारची वक्तव्य करतात, त्यामुळे मी आत्ता त्याच्याबद्दल बोलणार नाही. आल्यावर मी माझं मत त्याच्याबद्दल स्पष्ट मत. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या भ्रष्ट कारभार आणि इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पिंपरी चिंचवडमधील नेत्यांनी मूक धरणे आंदोलन केलंय. पिंपरीमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर असंख्य कार्यकर्त्यांनी मूक आंदोलनाला सकाळपासूनच सुरुवात केली आहे. भाजप सरकारच्या 4 वर्षाच्या कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मोदी सरकारने एकाही घोषणेची पूर्तता केली नाही, संविधानांवर हल्ल्याचे प्रयत्न झाले आहेत, रुपयाची घसरण सुरू आहे, पेट्रोल डिझेलचे दर रोज भडकत आहेत, महागाईने सामान्य नागरिकांचं कंबरड मोडले, देशात अराजकता मास्तिकी काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशा कठीण प्रसंगी महात्मा गांधी यांचे विचार देशाला तारू शकतील. वाढती महागाई आणि गुन्हेगारी विरोधात आज राष्ट्रवादीने मूक पद्धतीने आंदोलन केलंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. सत्तेतील सरकारने जनतेच्या डोळ्यात धूळ फेकू नये, मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकच कारभार करावा असं मत भीमा कोरेगाव प्रकरणी बोलताना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय. तसेच मोठा कालव्याबाबत सरकारने आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यांवर फोडू नये असे खडे बोल सुद्धा सुप्रिया सुळेंनी सुनावले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे स्टेशन येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सकाळी 9 ते 11 वाजताच्या दरम्यान मूक आंदोलन करण्यात आले. कोरेगाव भीमा प्रकरणी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्यांच्यावर आरोप नाही त्यांना नजरकैदेत ठेवलं जात आहे आणि ज्यांच्यावर आरोप आहे त्यांना मोकाट सोडलं जात आहे, मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक कारभार करायला हवाय. नाही, दुर्दैव आहे, ज्यांच्यावर आरोप नाही त्यांना जेलमध्ये घालतात, नजर कैदेत ठेवतात आणि ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना मोकाट सोडतात. हे सातत्याने तुम्ही सगळीकडे राज्यात परिस्थिती बघताय. माझं म्हणणं आहे, माननीय मुख्यमंत्र्यांचा लाडका शब्द आहे पारदर्शक,
जे काय माननीय मुख्यमंत्र्यांनी करावं ते पारदर्शकपणे करावं. मोठा कालवा उंदीर घुशींमुळे फुटला असल्याच्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर टीका करताना सुळे म्हणाल्या, जबाबदारी झटकून त्यांचं खापर दुसऱ्यांवर फोडण्याची भाजपची पद्धत आहे, त्याबाबत आमच्या पक्षाने याआधीच भूमिका स्पष्ट केली आहे. मला असं वाटतं त्याच्यासाठी आमच्या पक्षांकडे पोस्टरबाजी झाली. आदरणीय दादांनी सविस्तर त्याच्यावर लिहिलेलं आहे. दुर्दैव आहे की जबाबदारी न घेता दुसऱ्या कुणावर तरी आपलं ढकलायचं ही त्यांची पद्धतच आहे, त्याच्यामुळे मला काही नवीन त्याच्यात वाटलं. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून कसबा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांकडनं शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचं औचित्य साधून PMPL बसेस तसेच वैकुंठ स्मशानभूमीत कसबा मतदारसंघाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे नगरसेवक राजेश एनपुरे तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात स्वच्छता केल्याचं पाहायला मिळालंय. कॉर्पोरेशनच्या बसस्टँडची स्वच्छता अभियान आणि 48 बसची स्वच्छता अभियान भारतीय जनता पार्टी कसबा मतदारसंघाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं. आज त्याचा दुसरा टप्पा वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आपण आज हा दुसरा टप्पा दशक्रिया विधी घाटाचं स्वच्छता अभियान ह्या ठिकाणी करतो आहे आणि ह्याचा तिसरा टप्पा आपण लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्याची सांगता भारतीय जनता पार्टी कसबा मतदारसंघ म्हणून आपण आज करणार आहोत. मुठा कालव्यावरील भगदाड पडलेल्या भिंतीचं काम पूर्ण झालं असून लष्कर पाणी पुरवठा केंद्रासाठी कालव्यातून पाणी सोडण्यात आलंय. सलग 4 दिवसापासून सुरू असलेल्या खडकवासला धरणावरील मोठा कालव्यावरील भिंत बांधण्याचे काम पूर्ण झालंय. कालवा फुटल्यानंतर खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला होता. दररोज 2 शिफ्ट मध्ये काम करून 60 तासामध्ये हे काम पूर्ण करण्यात आलंय. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडेंवरील गुन्हे कमी केलेल्या प्रकरणावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी भिडेबद्दल खात्रीशीर माहिती आल्यावर मत मांडणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलंय. मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्याबद्दल खात्रीशीर माहिती आल्यावर मत मांडणार आहे. समोर आलेली माहिती अधिकृत असल्याचं अद्याप खात्री पटलेली नाही, तेव्हा आता यावर बोलणं उचित नाही, पण
पण संतांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ म्हणण्याचं धाडस या सरकारच्या काळात होतंय हे राज्याचं दुर्दैव असल्याचा पुनरुच्चार पवारांनी केलाय. तुम्ही ते संभाजी भिडेंचं नाव काढलं, त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनुष्य श्रेष्ठ होता हे म्हणण्याच्या पर्यंतचं धाडस या राज्यकर्त्यांच्या काळामध्ये संभाजी भिडेंच्या सारख्या व्यक्तीचं होतंय हे तुमच्या माझ्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. हा एक प्रकारचा साधू संतांचे भूमी म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्राचा अपमान आहे, वारकरी समाजाचा अपमान आहे. पावसाळा संपल्यानंतर आणि हिवाळा सुरू होण्याच्या मध्यंतरीच्या काळात जी उष्णतेची लाट निर्माण होते यामुळे आपल्याला गर्मी जाणवू लागते, यालाच ऑक्टोबर हीट असं म्हटलं जातं. या हीट संदर्भात काळजी घेणं फार महत्वाचं आहे, नाहीतर विविध आजार आपल्याला उद्भवू शकतात. ऑक्टोबर हीटमध्ये शरीरातील उष्णता वाढल्याने खूप प्रमाणात घाम येणे, डोळे लाल होणे, चेहरा लाल होणे या लहान आजारांपासून सुरुवात होते. हे आजार उद्भवणे यासाठी काय काळजी घेतली पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. दिवसभरात अर्ध्या तासाच्या अंतरामध्ये 200 ml पाणी प्यावं. सकाळी नाश्त्याला इडली चटणीसारखे हलके असे पदार्थ खावेत. रोजच्या आहारात कलिंगड, टरबूज, सफरचंद अशा फळांचं अधिक प्रमाण असणं गरजेचं आहे. या फळांमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढतं, त्यामुळे अन्नपचन होण्यास सुद्धा मदत होते. आपल्या आहारात जेवताना पोळी, भाजी, भात, भाकरी असा हलका आहार असावा. जेवण झाल्यावर बसून राहू नये, 1 ते 2 किलोमीटर चालणं गरजेचं आहे. आणि उन्हात फिरत असताना डोके डोळे झाकावे, त्यामुळे डोळे लाल होणे, चक्कर येणे अशा गोष्टी घडणार नाहीत. कोथरूडजवळील लिंबाळकर बाग, गांधी लॉन्स या ठिकाणी नाल्यामध्ये ड्रेनेजचं खोदकाम चालू असताना 2 खोदकाम करणारे कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. देशप्रेमी मित्रमंडळ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून दोन्ही खोदकाम करणाऱ्या कामगारांना सुखरूप बाहेर काढलंय. देशप्रेमी मित्रमंडळ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून दोन्ही खोदकाम करणाऱ्या कामगारांना सुखरूप बाहेर काढले. गांधी लॉन जवळील नाल्यामध्ये साधारण 12 ते 15 फूट ड्रेनेजचं खोदकाम चालू आहे. या खड्ड्यामध्ये 2 कामगार काम करत असताना अचानक मातीचा भराव खचला आणि सर्व माती 2 कामगारांच्या अंगावर पडली. दोघेही गळ्यापर्यंत गाडले गेल्याने इतरांनी आरडाओरडा केला. त्यांचा आरडाओरडा ऐकून जवळील देशप्रेमी मित्रमंडळाचे अध्यक्ष मंदार बलकवडे हे कार्यकर्त्यांसह मदतीसाठी पुढे आले. सर्वसामान्यांना विविध आजारांवर मोफत उपचार करता यावेत यासाठी केंद्र सरकारने नुकतीच आयुष्यमान भारत ही योजना सुरू केली आहे. ही योजना म्हणजे संपूर्ण जगासमोर एक रोल मॉडेल असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलंय. पुण्यात प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते कोथरूड येथील रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया सेंटरचं उद्घाटन करण्यात आलंय. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, PS करमळकर उपस्थित होते. आरोग्य क्षेत्रात अनेक नवीन बदल होत आहेत, त्याला आता रोबोची जोड आल्याने अचूक कमी वेळात निदान करता आल्याने रुग्णांनाही याचा फायदा होतोय. यामुळे रुग्णांचा अतिरिक्त खर्चही कमी होण्यास मदत होते. केंद्र सरकारने देशात पहिल्यांदाच आयुष्यमान भारत ही योजना सुरू केली आहे. यामध्ये देशातील 10 कोटी मध्यमवर्गीय लोकांना याचा फायदा होणार असून विनामूल्य ही सेवा चांगल्या हॉस्पिटलमधनं मिळणार आहे असं मत प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलंय. आयुष्यमान भारत या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि आयुष्यमान भारत म्हणजे देशातल्या 50 कोटी लोकांना म्हणजे 10 कोटी परिवारांना त्यांना आता कार्ड या महिन्यात सगळ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र त्यात शेवट जॉईन झालाय, त्यामुळे मी आता शाश्वतच्या डॉक्टरांना म्हटलं की तुम्ही सुद्धा तुमचा ओपन ऑनलाईनवर अर्ज भरा, तुम्ही सुद्धा त्या पॅनल व्हा, म्हणजे लोकांना चांगली चांगली हॉस्पिटल उपलब्ध होऊ शकतील. आणि ती झाली तर मग सगळ्या प्रकारचे विकार कुठलाही झाला तर त्या मध्यम लोअर मिडल क्लास आणि गरीब माणूस या 10 कोटी परिवारांना ही सुरुवात आहे. 5 लाख रुपयापर्यंतचा उपचार निःशुल्क होईल, त्याचे पैसे त्यांनी भरायचे नाही, गव्हर्नमेंटनी भरणार. देशभरात इंधन दरवाढीचा भडका कायम असून पेट्रोलने 91 रुपयांची तर डिझेलने 78 रुपयांची पातळी ओलांडली आहे. याबरोबरच स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. पेट्रोलच्या आणि डिझेलच्या दरात सतत वाढ होत चालली आहे. पुण्यात आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 91 रुपये आणि डिझेलचा दर 78 या विक्रमी पातळीवर पोहोचलाय. तसेच स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. या सततच्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचं बजेट मात्र कोलमडलंय. रुपयाचं अवमूल्यन आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे इंधन दरवाढीचा भडका हा वाढतच चाललाय. सध्या पेट्रोल हे 91 रुपये तर डिझेल 78 रुपयांच्या घरात पोहोचलंय. पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस इंधनाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलंय. कॅमेरामन रोहित वनकडेसह अभिजित सत्तीगिरी, दिनमान न्यूज, पुणे. शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनी दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली होती. राफेल विमानाची तांत्रिक माहिती जाहीर करण्याची विरोधकांची मागणी ही योग्य नाही असं विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या या भाषणावर अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केले असं म्हणतच खासदार सुप्रिया सुळेंनी पवारांच्या वक्तव्यावरून होत असलेल्या चर्चेवर पडदा टाकलाय. मला असं वाटतं ज्यांना मराठी समजतं आणि ज्यांनी तो पूर्ण इंटरव्ह्यू पाहिलेला आहे त्याच्यापैकी कोणीही स्पष्टीकरण मागतच नाही आहे.
ज्यांना दुसऱ्या भाषेतले आहेत आणि आरोप प्रत्यारोप करतात अतिशय त्याच्या दुर्दैव एवढ्याच गोष्टीचं वाटतं की आजकाल अभ्यास लोक कमी करतात आणि उथळप नुसती ब्रेकिंग न्यूज किंवा हेडलाईनवरच सगळे रिॲक्शन देतात. नक्की इंटरव्ह्यूमध्ये काय झालं आणि तो मराठीतला इंटरव्ह्यू होता तर बाकीच्या भाषा ज्यांना मराठी समजत नाही अशा लोकांनी किती लोकांनी ते मराठीतलं भाषण ऐकलं त्याचं व्यवस्थित ट्रान्सलेशन पाहिलं. मी अनेक लोकांशी बोलले आणि विचारलं तुम्ही इंटरव्ह्यू पाहिला का ते म्हणले नाही आम्ही इंटरव्ह्यू तो नाही देखा. एनसीपीची भूमिका आदरणीय पवारसाहेबांच्या इंटरव्ह्यूमध्ये आणि भाषणामध्ये क्लिअर आहे. आमच्या माझ्या स्वतःच्या ट्विटमध्ये आहे की आमच्या JPCच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. सध्या राज्यासह पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचा आकडा 23 गेला असून असंख्य रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलंय. पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या आठवड्यात या स्वाईन फ्लूमुळे 3 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. पिंपरी चिंचवडमधील खासगी रुग्णालयात सध्या अतिदक्षता विभागात 2 जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. स्वाईन फ्लूमुळे जानेवारी 2018 पासून ते आजपर्यंत 27 रुग्णांना आपला जीव गमवावा लागलाय. सध्याचे वातावरण स्वाईन फ्लू वाढीसाठी पोषक आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे असं मत वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय यांनी व्यक्त केलंय. तरी यंदाचा फरक एवढाच आहे की जानेवारीपासून जुलै अखेरपर्यंत फक्त 1-3 पॉझिटिव्ह केसेस होते आणि ऑगस्टपासून जे वाढायला लागलं संख्या तर ऑगस्टपासून आतापर्यंत आता जानेवारीपासून 201 म्हणजे 198 केसेस हे ऑगस्टपासूनच पॉझिटिव्ह आलेत. एक डेथ झाली जानेवारीमध्ये बाकी 24 डेथ आता एवढ्याच झालेल्या आहेत म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 महिन्यात झालेले आहे. तसेच यापैकी 27 9 लोक जे एक्सपायर झाले ते पिंपरी चिंचवड शहरातले नाही ते बाहेरगावाहून उमरगाव उस्मानाबाद मावळ खेड इकडून येऊन आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये दगावले होते. स्वाईन फ्लूची लक्षणे म्हणजे सर्दी ताप खोकला घसा दुखणे अशी आहेत. त्यानंतर 48 तासाच्या आत उपचार घेणं गरजेचं आहे. तसेच टॅमीफ्लूच्या गोळ्या जवळच्या रुग्णालयात जाऊन घ्याव्यात. यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं शक्यतो टाळावं. हात स्वच्छ धुतणे योग्य झोप त्याचबरोबर योग्य आहार आणि विश्रांती हे स्वाईन फ्लूवरील उपाय आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. प्रतिनिधी मोहन दुबे दिनमान न्यूज पिंपरी चिंचवड. लोणी काळभोर येथे जगातील धर्म आणि तत्वज्ञान यांना एकत्र आणणारी भव्य वास्तू MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी मार्फत उभारली आहे. तिचे उद्घाटन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 जयंतीचं औचित्य साधून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. विश्व राजबाग लोणी काळभोर येथे आयोजित 4 वर्ल्ड पार्लमेंटमध्ये 9 आयोजित करण्यात येणार असून 4 चालणाऱ्या वर्ल्ड पार्लमेंटमध्ये जागतिक स्तरावरील विद्वान नोबेल पारितोषिक विजेते तत्वज्ञ धर्मगुरू कुलगुरू तसेच नामवंत तज्ज्ञ वक्ते सहभागी होणार आहेत. तसेच जगातील सर्वात मोठ्या घुमट असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना सभागृह लोकार्पणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती विश्वनाथ कराड यांनी दिली आहे. त्या दिवशी याचं असं व्हावं विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी व्हावं आणि सर्व समाजाला आणि आपल्या सर्वांना सार्थ अभिमान वाटेल. भारत मातेचं हे नवीन प्रतीक आहे आणि भारत मातेच्या वतीनं विश्वनाथ कर्डांच्या वतीनं नव्हे विजय भटकरांच्या वतीनं नव्हे किंवा अजून कोणाच्या वतीनं नाही पण हा जगासमोर एक नवीन संदेश देणारी वास्तू जगाला सादर केली जाईल. पब्लिक डेडिकेशन सेरेमनी म्हणतो किंवा त्याला ओपनिंग म्हणतो आणि मला असं वाटतं की संपूर्ण समाजाला जगातल्या लोकांना सुद्धा जाणकार जगातले जे लोक आहेत त्या सर्वांची भावना असते दिस इज समथिंग व्हेरी युनिक असते आणि ते देत असताना हे म्हणजे सर्व समाजाकरता आहे एवढी व्यक्तीकरता नाही पण असं हे जरी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आमचा राहुल असेल गणेश असेल स्वामीगत असेल तरी ती व्यक्तीचा नाही पण गंमत अशी आहे की याच्यामध्ये गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कडून पुणे स्टेशन येथील गांधीजींच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन. एरवी पंतप्रधानांवर रोखठोक बोलणारे अजित पवारांची राफेल घोटाळ्यावर बोलताना झाली गोची. केंद्र आणि राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन. आणि मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकच कारभार करावा खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.